अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्ट ऑफ रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। नमस्कार, टेस्ट ऑफ रेसिपी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कोळंबीचा रसा। कधी कधी आपल्याकडे कोळंबी थोडीशीच असते आणि अचानक पाहुणे येतात, त्यावेळेस आपल्याला कोळंबीचा रसा जर वाढवायचा असेल तर त्यासाठी आपण दुधी घालून कोळंबी करणार आहोत। आणि दुधी घालून केलेल्या कोळंबीचा रसासुद्धा खूप छान होतो। सर्वप्रथम आपण कोळंबीचे सोडे काढून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी या कोळंबीचे सोडे कशा प्रकारे काढते आहे। त्यानंतर कोळंबीमध्ये दोरा असतो, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून पोटाला काही बाधा होणार नाही। सर्व कोळंब्यांचे आपल्याला सोडे काढून घ्यायचे आहेत। आता आपण बघणार आहोत कोळंबीसाठी लागणारे साहित्य। एक कांदा, टोमॅटो, वाटण, लसूणच्या पाकळ्या, बटाटा, दुधी, कोळंबीचे सोडे, त्यानंतर पाव चमचा हळद, मीठ, एक मिरची, एक चमचा मसाला, गरम मसाला, आंबोशी, चिंच किंवा कोकम या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आणि कोथिंबीर। एका पॅनमध्ये मी दोन पळी तेल टाकलेलं आहे, त्यात एक मिरची टाकत आहे, ठेचलेला लसूण घालत आहे, त्यानंतर लसूण झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला कांदा घालते आहे। कांदा व्यवस्थित असा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। कांदा टोमॅटो व्यवस्थितपणे एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण सर्व मसाले घालणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता आपले कांदा टोमॅटो एकजीव झालेले आहेत। त्यानंतर मी त्यामध्ये टाकते आहे पाव चमचा हळद, एक चमचा लाल तिखट मसाला, एक चमचा गरम मसाला, हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये घालतो आहोत वाटण, भाजलेलं कांदे, खोबरे, आलं लसूण आणि मिरची, कोथिंबीर, ते मी यामध्ये घातलेलं आहे। वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये घालतो आहोत दुधी, बारीक कापून घेतलेली बटाटी आणि सोडे काढलेले कोळंब्या आणि आंबोशी। आता आपण याची एक वाफ काढून घेणार आहोत। आपल्या कोळंबीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे, त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कोमट पाणी। त्यानंतर झाकण लावून आपण कोळंबी शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। 10 मिनिटं लागतील आपली कोळंबी आणि बटाट शिजण्यासाठी। त्यानंतर कोथिंबीर टाकून आपण कोळंबी सर्व्ह करणार आहोत।